Okay, so welcome you all dear students for this physics session, and in this session we are discussing about the mutual inductance phenomena. So what is the mutual inductance phenomena? Already we discussed in the last session that is a mutual inductance phenomena, and in this mutual inductance इथे काय होतं, ज्यावेळेस तुम्ही एखादी कॉईल प्लेस करता, इथे एखादी कॉईल प्लेस करता आणि या कॉईलला तुम्ही इथे ईएमएफ सप्लाय करताय, या कॉईलला तुम्ही ईएमएफ सप्लाय करताय आणि या कॉईलला ईएमएफ सप्लाय केल्यामुळे समजा मी इथे इथे की घेतली आणि दुसरी एक कॉईल जर या ठिकाणी प्लेस केलं, दुसरी कॉईल जर या ठिकाणी प्लेस केलं तर तुम्हाला या ठिकाणी इथे म्युच्युअल इंडक्टन्स फिनॉमिना हॅपन होतो. इथे म्युच्युअल इंडक्टन्स फिनॉमिना हॅपन होतो. इथं आपण गॅलोमीटर पुशअपट्टी ठेवला होता आणि या कनेक्ट या याच्यामुळं या बॅटरीमुळं म्हणजे तुम्ही इथं जे ईएमएफ देताय, ईएमएफ दिल्यामुळं इथं तर तुम्हाला ही प्रायमरी कॉईल असेल आणि इथं सेकंडरी कॉईल असेल. या प्रायमरी आणि सेकंडरी कॉईल मध्ये इथं एक तुम्हाला ईएमएफ इंड्युस्ड होईल आणि हे ईएमएफ म्हणजे कोणतं ईएमएफ असेल? इट इज द सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ, सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ. आणि या सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ मुळे इथं मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतो आणि दुसऱ्या कॉईल मध्ये सुद्धा हा गॅलोमीटर त्या ठिकाणी डिफ्लेक्शन शो करतो. आता समजा इनिशियली मी की जर इथं स्विच ऑन केली तर तुमचा गॅलोमीटर जो असेल तो तुमचा हा जो गॅलोमीटर असेल तो एका साईडला डिफ्लेक्शन शो करेल. दुसरी गोष्ट असेल ज्यावेळेस की तुम्ही इथं ओपन ठेवताय, ओपन ठेवल्यानंतर काय होईल, तुमचा गॅलोमीटर हा अपोजिट साईडला इथे डिफ्लेक्शन शो करतो. याचाच अर्थ काय, इथं तुमचं इंड्युस सर्वे व्हॉट यू आर डुईंग, याचाच अर्थ काय होतो, इथं तुम्हाला इंड्यूस करंट हा इंड्यूस होतो आणि करंट इंड्यूस झाला म्हणजे तिथं काय झालं, ईएमएफ पण त्या ठिकाणी इंड्यूस झाला. हा सिम्पल कन्सेप्ट आहे, हा सिम्पल कन्सेप्ट आहे. समजलं? इथपर्यंत समजलं का? हो सर. येस हो सर. आता इथे लक्षात घ्या, इथून जो करंट पास होतो तो तुमचा आयपीए, इथे जो करंट पास होतो तो तुमचा आयपीए आणि तुम्हाला इथं फ्लक्स जो चेंज होतो तो काय होतो, फायस चेंज होतो म्हणजे सेकंडरी, एस फॉर सेकंडरी अँड आय पी फॉर द प्रायमरी. आता तुमचा हा जो इथं कन्सेप्ट आपला इम्पॉर्टंट डिस्कस करायचे, दिस फायस इट इज प्रपोर्शनल टू दी आयपी, दिस फायस इज प्रपोर्शनल टू दी आयपी. सो टू रिमूव्ह दॅट प्रपोर्शनिटी साईन व्हॉट वी आर डुईंग, we are taking the one constant and this constant is the m, and this m is called as a coefficient of mutual inductance, coefficient of mutual inductance, this is the m. Now we have the Lenz law, that is E is equal to what, emf induced in the secondary, E is equal to what, it is the minus d phi s upon dt. Now this is minus dt. Yes. So this phi s, what is the value of the phi s? M I P upon dt. So this is, I will take the minus M outside because it is a constant. So d I P upon dt. So this is the ES. So what is the value of the M in terms of the magnitude? Negative sign. ES upon d I P upon d. d I P upon dt. आता इथं जर पाहिलं ES चं युनिट काय, ओल्ड, आणि हा करंट आहे, करंटचं युनिट काय, एम्पियर पर सेकंड. म्हणजेच तुम्ही जर पाहिलं हा ओल्ड हा इथं तुमचा सेकंड वर जाईल, सेकंड अपॉन एम्पियर. आता ओल्ड अपॉन एम्पियर ही युनिट कशाचं आहे, रेजिस्टन्सचं आहे. ओम सेकंड म्हणजेच याचं युनिट पण काय येईल, हेनरी. समजलं? समजलं का? हो सर. डायमेन्शन काय होते, आय मायनस टू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एनी प्रॉब्लम विथ दिस म्युच्युअल इंडक्टन्स फिनॉमिना? नो. एनी प्रॉब्लम? No sir. Yes. Now we will see the next. No sir. Very good. Now we will see the next part, and that is the one device, and this device is the transformer. This device is the
ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मर तीन मार्काला क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज द कंस्ट्रक्शन ऑफ द ट्रान्सफॉर्मर और एक्सप्लेन कंस्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ द ट्रान्सफॉर्मर. सो लेट अस सी इन डिटेल्स व्हॉट इज द ट्रान्सफॉर्मर. आता पहा आपला हे ट्रान्सफॉर्मर याचं यूज हे खूप इम्पॉर्टंट आहे इन डे इन अवर डेली अप्लिकेशन्स. वेन यू आर युजिंग द ट्रान्सफॉर्मर, तुम्ही ट्रान्सफॉर्मर पाहिला असेल, एम एस सी बी चा सप्लाय असतो इथे, तुम्हाला आपण डीपी म्हणतोय आपल्या लँग्वेजमध्ये. डीपी माहितीये, डीपी माहितीये का? हो सर. हा डीपी म्हणजे ते, दिस इज द ट्रान्सफॉर्मर. किंवा तुम्ही जर चार्जर घेतला तर चार्जर जर तुमचं ब्रोकन झाला असेल तर ओपन करून पहा, पहिला जो कंपोनंट असतो तुमचा जो प्लग पासून तुमच्या पिन पासून जो पहिला जो कंपोनंट असतो तो असतो ट्रान्सफॉर्मर. तर पहिला ट्रान्सफॉर्मर तुम्ही? नो सर. यस. आता या ट्रान्सफॉर्मरचे दोन टाईप आहेत. किती टाईप आहेत? दोन टाईप. एक कोणता आहे? स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा कोणता आहे? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आता हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजेच काय? इथे तुम्हाला इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. तुम्हाला ट्रान्सफॉर्मर जर पाहिलं, तुम्हाला इथं इनपुट वोल्टेज असतं, इनपुट वोल्टेज असतं आणि इथं काय असतं? आउटपुट वोल्टेज. बरोबर. आता जर तुमचं इनपुट वोल्टेज हे लेस, इनपुट वोल्टेज हे लेस दॅन असेल आउटपुट वोल्टेज, इनपुट वोल्टेज हे लेस दॅन असेल आउटपुट वोल्टेज, आउटपुट वोल्टेज म्हणजेच आउटपुट वोल्टेज काय? कमी असणार आहे कशाच्या? इनपुट वोल्टेजच्या. तर या ट्रान्सफॉर्मरला म्हणायचं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. समजलं? म्हणजेच इनपुट वोल्टेज इज लेस दॅन, नाही एक मिनिट, इनपुट वोल्टेज इज लेस दॅन म्हणजे आउटपुट वोल्टेज काय इथं ग्रेटर दॅन आहे, म्हणजे तो ट्रान्सफॉर्मर कोणता असेल? स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. सो इनपुट वोल्टेज, इनपुट वोल्टेज किंवा मी उलट करतोय, आउटपुट वोल्टेज इज ग्रेटर दॅन इनपुट वोल्टेज. आणि ज्या वेळेस आउटपुट वोल्टेज, आउटपुट वोल्टेज हे लेस दॅन असतं इनपुट वोल्टेज, इनपुट वोल्टेज, तर याला म्हणतोय आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमचं इथं 230 व्होल्ट असेल, 230 व्होल्टचं तो किती करतोय? समजा इथं 500 व्होल्ट करतोय आउटपुटला, तर हे कोणतं ट्रान्सफॉर्मर झालं? स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आणि स्टेप डाऊन म्हणजेच काय? 230 व्होल्ट आहे आणि याचं कन्वर्ट तो किती मध्ये करतोय? 30 व्होल्ट मध्ये करतोय, म्हणजे तो ट्रान्सफॉर्मर कोणता झाला? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. इथपर्यंत समजलं? इथपर्यंत समजलं का? हो सर. ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मरचे दोन टाईप, एक असेल स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप अप करतोय म्हणजेच तो आउटपुट वोल्टेज जास्त देतोय, स्टेप डाऊन डाऊन करतोय म्हणजेच आउटपुट वोल्टेज हे डाऊन असेल, कमी असेल. आता हा जो ट्रान्सफॉर्मर आहे, ट्रान्सफॉर्मर आहे, इट विल वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ, व्हेरी इम्पॉर्टंट, इट विल वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ, प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स. म्युच्युअल इंडक्टन्स आताच आपण शिकलेला आहे. समजलं? म्युच्युअल इंडक्टन्स समजला आपला? म्युच्युअल इंडक्टन्स आताच आपण शिकलेला आहे. आणि या प्रिन्सिपलवर हा ट्रान्सफॉर्मर वर्क करतो, या प्रिन्सिपलवर हा ट्रान्सफॉर्मर वर्क करतो. आणि हा म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजेच काय? म्युच्युअल इंडक्टन्स फिनॉमिना होण्यासाठी किती कॉइलची गरज असते सांगता येईल? म्युच्युअल इंडक्टन्स फिनॉमिना होण्यासाठी किती कॉइलची गरज असते सांगता येईल? किती? दोन. बरोबर आहे. म्हणजे टू कॉइल्स. यस. आता म्युच्युअल इंडक्टन्स फिनॉमिना समजला आपल्याला, इथे तुम्हाला दोन कॉइलची गरज आहे. म्हणजे ट्रान्सफॉर्मरचं जर कन्स्ट्रक्शन पाहिलं गेलं, आता प्रिन्सिपल समजला तुम्हाला, ट्रान्सफॉर्मर कोणत्या प्रिन्सिपल वर्क होतो? ट्रान्सफॉर्मर कोणत्या प्रिन्सिपल वर्क होतो? इंडक्टन्स. कोणता इंडक्टन्स? इंडक्टन्सचे दोन प्रकार आहेत, म्युच्युअल इंडक्टन्स. म्युच्युअल इंडक्टन्स बरोबर आहे. आता जर तुमची कन्स्ट्रक्शन पाहिलं तर कन्स्ट्रक्शन मध्ये अशा प्रकारे तुम्हाला इथे एक कोर असेल, आयर्न कोर असेल, लॅमिनेटेड कोर असेल. आणि हा लॅमिनेटेड कोरवर तुम्हाला इथं दोन प्रकारच्या कॉईल असतील. म्हणजे एक हा हा एक कॉईल असेल, पहिली कॉईल असेल आणि दुसरी कॉईल असेल या साईडला, दुसरी कॉईल असेल या साईडला, अशा प्रकारे याचं कन्स्ट्रक्शन असेल. ही जी कॉईल आहे तुम्ही इथून सप्लाय देताय इनपुट, म्हणजे तुम्ही जे प्लग करताय ना स्विच मध्ये,
प्लग मध्ये एसी सप्लाय असेल या ठिकाणी एसी सप्लाय असेल आणि इथं तुम्हाला ही जी कॉइल असेल या साइडची जिथं तुम्ही इनपुट देताय त्या कॉइलला म्हणतोय आपण प्रायमरी कॉइल कॉइल आणि जी आउटपुट साईडला असते म्हणजे तुम्ही इथून आउटपुट घेताय ही झाली तुमची आउटपुट साईड आउटपुट साईडला जी कॉइल असेल ही कॉइल कोणती असेल सेकंडरी कॉइल समजलं कन्स्ट्रक्शन आहे हो इथपर्यंत समजलं का सर्वांना हो सर हो येस आता पा मी सिम्बॉल ड्रॉ करतोय मी सिम्बॉल ड्रॉ करतोय या ट्रान्सफॉर्मरचं म्हणजे तर सिम्बॉल हे अशा प्रकारे असेल इथं तुमचा हा सप्लाय असेल इनपुट आणि किती असेल 230 व्होल्ट आणि इथं तुम्ही हा तुमचा प्रायमरी कॉइल म्हणजे ही झाली तुमची प्रायमरी कॉइल आणि ही झाली तुमची सेकंडरी कॉइल आणि इथं तुम्हाला आउटपुट घ्यायचे म्हणजे इनपुट तुम्ही ऑलवेज कोणत्या कॉइलला देणार आहात प्रायमरी कॉइलला देणार आहात आणि आउटपुट तुम्ही कुठून घेणार आहात सेकंडरी मधून घेणार आणि इथं जो आहे इथं तुमचा हा कोर प्लेस केला जातो कोर म्हणजे अशा पट्ट्या असतात पट्ट्या स्लाइस सारख्या तशा तिथं तसा तिथं कोर प्लेस केला जातो इथपर्यंत समजलं सर्वांना येस सर So it consists of the two coil, primary and secondary coil. Primary and the secondary coil, and this is wound on. This coil is wound on. Are you able to see the screen? Yes, sir. So this coil is wound on. Wait. This coil is wound on soft iron core. Soft iron core. Primary coil is called as a primary coil is called as a input coil. Input coil and secondary coil is called as a output coil. इथपर्यंत समजलं का कन्स्ट्रक्शन लेट मी नो एनी प्रॉब्लम लेट डिस्कस विथ मी येस सर येस सर येस सर येस सर येस आता पा मी वर्किंग एक्सप्लेन करतोय कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत इथं काय होतं पा ज्यावेळेस तुम्ही इथं व्होल्टेज देताय व्होल्टेज काय येत आहे तुम्ही जे घरातली प्लग देताय एसी सप्लाय देताय तो तुम्ही एसी सप्लाय देताय आणि एसी सप्लाय दिल्यामुळं या ठिकाणी काय होईल करंट पास होईल बरोबर या ठिकाणी काय होईल करंट पास होईल आणि या कॉइल मधून हा करंट पास होईल इथून करंट हा तुमचा पास होतोय म्हणजे या कॉइल मध्ये फिनॉमिना कोणता हॅपन होतो सांगता येईल कोणता हॅपन होईल चला बोला इथं तुम्ही सप्लाय दिला सप्लाय दिला इथून करंट पास झाला आणि इथं तुम्हाला कोणता इंडक्शन भेटणार आहे सेल्फ भेटणार आहे का म्युच्युअल भेटणार आहे सेल्फ इंडक्टन्स प्रायमरी कॉइल मध्ये सेल्फ इंडक्टन्स भेटणार आहे परंतु तुम्ही आणखीन एक कॉइल इथं प्लेस केलेली आहे कुठं प्रायमरी कॉइल जवळ त्याच्यामुळं तुम्हाला दुसरा फिनॉमिना कोणता हॅपन होतो इथं म्युच्युअल इंडक्टन्स आणि या म्युच्युअल इंडक्टन्स मुळे इथं ऍक्च्युअली तुम्ही सप्लाय कनेक्ट केला का सेकंडरी कॉइलला कुठे कनेक्ट झालेला आहे का सेकंडरी कॉइलला नाहीये परंतु कशामुळे तिथं करंट पास होतो किंवा कशामुळे तिथं ईएमएफ इंड्यूस होतो या प्रायमरी कॉइल मुळे आणि हा फिनॉमिना म्हणजेच काय आपला म्युच्युअल इंडक्टन्स आणि अशा प्रकारे तुम्हाला इथं फ्लक्स चेंज होतं आणि फ्लक्स चेंज झालं म्हणजे तुम्हाला इथं काय होईल करंट पास होईल करंट पास झाला म्हणजे तुम्हाला तिथं काय होणार आहे ईएमएफ हा इंड्यूस होणार आहे तर अशा प्रकारे तुमचा ट्रान्सफॉर्मर वर्क करतो इथपर्यंत समजलं हो सर हो सर हो सर
एनी प्रॉब्लम? नो सर. यस. आता पा आणखीन कन्सेप्ट समजून घ्या प्रॉपरली. इथे तुमची प्रायमरी कॉइल आहे. कॉइल म्हणजे काय केलं आहे, नंबर ऑफ टर्न्स तुमचे काय केले तिथं बाउंड केले. लेट एन पी इज द नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी कॉइल अँड लेट एन एस इज द नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी कॉइल. समजलं? मी व्हेरिएबल काय घेतला, एन पी घेतला नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी कॉइल, एन एस घेतला नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी कॉइल. आता मला सांगा, समजा इथं फाय हे तुमचं फ्लक्स इथं चेंज होतं, फाय इथं फ्लक्स चेंज होतं, फाय इथं फ्लक्स चेंज होतं, तर एका एका टर्न्सला फाय फ्लक्स चेंज होतं, तर टोटल फ्लक्स तुम्हाला किती चेंज होईल या प्रायमरी कॉइलला, दॅट इज एन पी इंटू फाय. आणि इथं किती होईल, एन एस इंटू फाय. फाय समजलं? इथपर्यंत समजलं? हो सर. स्क्रीनशॉट मारून घ्या, मी आता इथे स्क्रीन चेंज करतो. इथपर्यंत समजलं का सर्वांना? हो सर. हो सर. या सर, पुढची स्क्रीन मारला स्क्रीनशॉट. आता पा, आता लक्षात घ्या, इथं मी एन पी घेतला, इथं मी एन एस घेतला, इथं मी एन पी इंटू फाय एवढा मॅग्नेटिक फ्लक्स येतो आणि इथं काय होतो, एन एस इंटू फाय. आता जो आपला ईएमएफ इंड्यूस करायचे, ईएमएफ कुठे इंड्यूस होणार आहे, या प्रायमरी कॉइल मध्ये पण इंड्यूस होणार आहे आणि सेकंडरी कॉइल मध्ये पण इंड्यूस होणार आहे. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ईपी? लेन्स लॉ काय सांगतो, मायनस डी फाय अपॉन डी टी, म्हणजेच काय येईल, मायनस डी फाय पी अपॉन डी टी इक्वल टू मायनस डी फाय पी, म्हणजे किती ईएमएफ इंड्यूस झाला तुमचा, एन पी इंटू फाय अपॉन डी टी. आणि मला सांगा आता सेकंडरी किती, ई एस इज इक्वल टू किती, मायनस एन एस मायनस डी फाय एस अपॉन डी टी इक्वल टू डी टी डी एन एस इंटू फाय एन डी टी. इक्वेशन समजलं हे? हो सर. हो. आता पा टोटल फ्लक्स तर तुमचा किती असणार आहे, हा एन पी इथे एन पी इंटू फाय आहे. मी हे इक्वेशन थोडं इथं ऍडजस्ट करतोय, मायनस एन पी डी फाय अपॉन डी टी इक्वल टू मायनस एन एस डी फाय अपॉन डी टी. आता इथं इक्वेशन हे वन घ्या, इक्वेशन टू घ्या, इक्वेशन वन आणि यस, सो इक्वेशन डिवाइड इक्वेशन वन बाय टू, सो ईपी अपॉन ई एस इज इक्वल टू डी फाय अपॉन डी टी. डी फाय अपॉन डी टी काय होईल, कॅन्सल होईल, मायनस मायनस काय होईल, प्लस होईल, अँड दॅट इज एन पी अपॉन एन एस. दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन. हॅव यू अंडरस्टूड? यस सर. अँड दिस इक्वेशन इज कॉल्ड एज अ इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. इथपर्यंत काही अडचण आहे सांगा मला. नो सर. चला बोला सर. नो सर. नो सर. नो सर. हा रेशियो आहे पा, रेशियो कशाचा आहे, ईएमएफ ऑफ प्रायमरी सेकंडरी किंवा नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी टू नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी. या रेशियोला काय म्हणतो आपण, टर्न्स रेशियो. काय म्हणतो आपण, टर्न्स रेशियो, ट्रान्सफॉर्मर रेशियो. यस. समजलं? इथपर्यंत समजलं का? हो सर. हो सर. एरेज करू मी आता इथलं. हो. आता लक्षात घ्या, आपल्याला एक इक्वेशन भेटलं, ईपी अपॉन ईएस इज इक्वल टू एन पी अपॉन एन एस, हे इक्वेशन भेटलंय. आता पा, आपल्याला आयडियल ट्रान्सफॉर्मर जर असेल, आयडियल ट्रान्सफॉर्मर जर असेल, आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजेच काय, आता जसं आपण म्हणतोय, तुम्ही जर दळण दळायला गेलात आणि 5 किलो गहू घेतलात, 5 किलो गहूचं तुम्ही दळण दळताय, तुम्हाला एक्सपेक्टेड किती आहे, 5 किलोच असायला पाहिजेत ना. हो. बरोबर. तुम्ही असं 5 किलोचं 3 किलो घेऊन येताय का? आता काही होतं 5 किलोचं 4.5 किलो होतं, परंतु ज्यावेळेस तुम्ही 5 किलोग्रॅम इनपुट देताय, आउटपुट किती येतं,
पांच किलोग्राम येत आहे म्हणजेच ते काय झालं आयडियल कंडिशन झाली समजलं. आता जर तुम्ही पाच किलो देताय आणि समजा काहीतरी तिथं गिरणीमध्ये फॉल्ट आहे काहीतरी याच्यामध्ये फॉल्ट आहे किंवा तो गिरणीवाल्यामध्ये फॉल्ट आहे तुम्हाला दळण किती येतं 4.5 केजी आलं म्हणजेच हे आयडियल झालं का हो आयडियल झालं का नाही झालं हे प्रॅक्टिकल आहे हे प्रॅक्टिकल आहे समजलं. तर आयडियल ट्रान्सफॉर्मरला काय होतं इनपुट पॉवर इक्वल टू आउटपुट पॉवर आणि इनपुट पॉवर आणि आउटपुट पॉवर आपण रिलेशन घेतो कशामध्ये व्ही इंटू आय पॉवरचं रिलेशन काय व्ही इंटू आय. आता मी इनपुट पॉवर म्हणजे हे सगळं रिलेट कशामध्ये इनपुट कॉइलच्या रिलेट मध्ये तर व्ही च्या ऐवजी काय लिहितं ईपी इंटू आयच्या जागी काय लिहितं आयपी आणि हा काय येईल ईएस इंटू आयएस हे समजलं म्हणजे ईपी अपॉन ईएस ईपी अपॉन ईएस याला काय म्हणतो आयएस अपॉन आयपी आयएस अपॉन आयपी अपॉन आयएस समजलं का इथपर्यंत सिंपल आहे काही अवघड नाही समजलं हो सर हो सर. आता इथं पहा या इक्वेशन मध्ये मी काय करतोय ईपी अपॉन ईएस इज इक्वल टू एनपी अपॉन ईएस पण ईपी अपॉन ईएस काय आलं आयएस अपॉन आयपी आयपी हे खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजेच तुम्ही इथं पहा ईपी अपॉन ईएस इक्वल टू एनपी अपॉन एनएस इक्वल टू आयएस अपॉन आयपी पी म्हणजेच पहा पी पी म्हणजेच प्रायमरी एस एस म्हणजे काय सेकंडरी. प्रायमरी कुठं असतं इनपुटला असतं का आउटपुटला असतं इनपुट इनपुटला आणि सेकंड आउटपुट कुठं असतं सेकंडरीला असतं का प्रायमरीला असतं काय सेकंडरी आउटपुट कुठं असतं सेकंडरीला असतं का प्रायमरीला असतं आउटपुट सेकंडरी सेकंडरीला समजलाय सर कन्सेप्ट. आता इथं पहा लक्षात कसं ठेवायचं प्रायमरी 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 सेकंडरी सेकंडरी पण फक्त करंट जो आहे ना तो उलटा होतो सेकंडरी प्रायमरी होतो सेकंडरी प्रायमरी होतो समजलं समजलं एनी प्रॉब्लेम नो सर नो सर. ट्रान्सफॉर्मरचे मार्क फिक्स झाले समजू हो स्क्रीनशॉट काढायचं आहे ट्रान्सफॉर्मरच हे फिक्स झाले का मार्क्स हो सर व्हेरी गुड झालं. आता लक्षात घ्या इथं आपण ट्रान्सफॉर्मरचे टाईप आपण पाहिल्यात स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय माहितीये पहा सिम्बॉल मी ड्रॉ करतो स्टेप अप मध्ये हे ट्रान्सफॉर्मरचं सिम्बॉल झालं आणि इथं जर पाहिलं हे तुम्हाला वाइंडिंग हे अशा प्रकारे लिहितं म्हणजे हा झाला तुमचा प्रायमरी प्रायमरी हा झाला सेकंडरी आणि स्टेप डाऊन म्हणजे काय पहा मी इथं ड्रॉ करतोय स्टेप डाऊन मध्ये काय डिफरन्स आहे दोन्ही मध्ये काय डिफरन्स आहे हे प्रायमरी आणि हे सेकंडरी बोला काय एक वायर आली वायर नाही आली ती कट केली मी ती चुकून आली होती त्याच्यामध्ये पहा ही जी नंबर ऑफ टर्न्स आहेत सेकंडरी मध्ये आणि नंबर ऑफ टर्न्स प्रायमरी इथं जास्त आहेत ना नंबर ऑफ सेकंडरी म्हणजे एनएस इज ग्रेटर दॅन आणि इथं काय होईल इथं काय होईल स्टेप डाऊन मध्ये एनपी इज ग्रेटर दॅन NS is less than NP. NS. समजलं म्हणजे कधी कधी तुम्हाला सिम्बॉल पण विचारलं जातं हे स्टेप अप आहे का स्टेप डाऊन आहे आपण सीईटी मध्ये पाहिलेलं आहे म्हणजे एमसीक्यू सॉल्व्ह करताना बरोबर आहे समजलं का हो एनी प्रॉब्लम हो सर आयपीआयएस तो आयपीआयएस हॅलो सर काय काय आयएस इज लेस दॅन आयपी इथं काय असतं आयएस इज लेस दॅन आयपी आणि ईएस इज दॅन ईपी इथं काय असतं आयएस दॅन आयपी आणि ईएस इज लेस दॅन
ईपी यस इज लेस देन ईपी समझ लो तो एनी प्रॉब्लम नो सर इट इज वेरी कंफर्टेबल विद ट्रांसफार्मर नाउ यस यस